पूर्ण होतास तू काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू। आपणची शपथ घेतो अहो, ज्या वेळेला तुमचे बाबा जिवंत होते त्यावेळेला तुम्ही त्यांची काय हाल केले हे नारायण राणे साहेबांना आणि राज साहेबांना सांगायला लावू का? उघडायला आमचं लावू नका। ज्या पद्धतीमध्ये तुम्ही बाळासाहेबांचे शेवटच्या क्षणी हाल केले त्या महाराष्ट्रातला जुना शिवसैनिक विसरलेला नाहीये। आज माननीय उद्धवजी ठाकरे यांची अमरावतीतल्या सभेतले प्रश्न आणि त्यांच्या मनामधली खदखद ऐकली आणि खरंच असं म्हणावंसं वाटतंय की कोण होतास तू काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू। उद्धवजी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी आज उत्तर देणार आहे। ज्या पद्धतीमध्ये तुम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि राष्ट्रीय केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्यावरती वैयक्तिक पातळीवरती टीका करायचा प्रयत्न केलात, तुम्ही आई बाबाची शपथ घेतो म्हणून सांगितलं, तुम्ही माननीय कैलासवासी शिवसेना प्रमुखांची आणि मातोश्रींची तुम्ही शपथ घेतलीत आणि धंदाट खोटं परत परत बोललात आणि तुम्ही म्हणता मी आई बाबांची शपथ घेतो, अहो ज्या वेळेला तुमचे बाबा जिवंत होते त्यावेळेला तुम्ही त्यांची काय हाल केले हे नारायण राणे साहेबांना आणि राज साहेबांना सांगायला लावू का? आणि वेळ पडली तर थापाला देखील बोलवून ते सांगण्यासारखं आहे। उगाच तुम्ही तोंड उघडायला आमचं लावू नका। ज्या पद्धतीमध्ये तुम्ही बाळासाहेबांचे शेवटच्या क्षणी हाल केले त्या महाराष्ट्रातला जुना शिवसैनिक विसरलेला नाहीये। तुम्ही म्हणता की शिवसेनेला मृतदेहासारखं गंगेत वाहून टाकलं आणि हे कृत्य भाजपाने केलं। माननीय उद्धवजी, तुम्ही त्या दिवशी शिवसेनेला गंगेत वाहिलत, शिवसेनेचं हिंदुत्व गंगेत वाहिलत, कैलासवासी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व तुम्ही आणि त्यांची शिवसेना गंगेत वाहिलीत। ज्या वेळेला 19 तुम्ही मोदीजी आणि देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला आणि नुसता खंजीर खुपसला नाहीत तर त्या दिवशी शिवसेना गंगेत गेली ज्या दिवशी तुम्ही आणि आदित्य ठाकरे सोनिया गांधीला जाऊन नतमस्तक झालात, शरद पवारांबरोबर जाऊन बसलात, हिंदुत्व विकलत आणि ते घाणेरडा आजचं महाराष्ट्राच्या राजकारणाला जो कोण जबाबदार आहे हे तुमचं सत्तेच्या लालसेपोटी मुख्यमंत्री पदासाठी केलेलं कृत्य तुमचं जबाबदार आहे। तुम्ही काय आरोप करता भारतीय जनता पार्टीवरती की म्हणे भारतीय जनता पार्टी लोकांना फोडायचं काम करते, धर्म आणि निष्ठा विकायला लागले? उद्धवजी, धर्म आणि निष्ठा तुम्ही शिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टी एवढी आतुर नाहीये। धर्म काय असतो, धर्माची शिकवण काय असते, निष्ठा काय असते, तुम्ही जे म्हणता ना कार्यकर्त्यांना सतरंजा उचलायला लागतात ही निष्ठा आहे आमच्या भारतीय जनता पार्टीची आणि कार्यकर्त्यांची पक्षावरची आणि नेतृत्वावरची निष्ठा आहे। आम्हीच सतरंजा उचलतो, तुम्हाला काय अडचण आहे? आमच्या निष्ठेसाठी आम्ही उचलतो, त्यासाठी तुमच्या निष्ठेचं ज्ञान घेण्याची तुमची लायकी देखील नाही आणि तुम्ही बोलू देखील नका। त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये तुम्ही आरोप केलेत, ज्या पद्धतीमध्ये तुम्ही अमरावती झालं वाशिममध्ये जाऊन तुम्ही जे बोललात आम्ही देखील बोलू शकतो। उद्धवजी, 2.5 वर्ष तुम्ही घरात बसले आणि म्हणतात मी घरात राहून सत्ता चालवली, लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं बोलत असताना की मी घरात राहून सत्ता चालवली। अहो जनता भरत होती, कोविडच्या काळात लोकांना हाल होत होते, तुमचे नेते कोविडचा भ्रष्टाचार करण्यात बिझी होते, कोविड सेंटरमध्ये पैसे काढण्यात बिझी होते आणि तुम्ही घरात बसून सत्ता चालवली? घरात बसून मातोश्रीच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये मशिनीमधनं पैसे कोणी मोजले ते जरा तुम्ही सांगा। वरुण सरदेसाई काय करत होता ते जरा सांगा। आदित्य ठाकरेची गँग काय करत होती जरा सांगा। आणि ह्या गोष्टी, घरात बसून सत्ता चालवली वगैरे, या गोष्टी आता तुम्ही तुमच्या फेसबुक लाईव्हवरनं सांगायच्या बंद करा, लोक त्याला आता कंटाळलेली आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, भारतीय जनता पार्टीची निष्ठा, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वासाठी केलेलं काम आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस ह्या विषयाला हात घालाल तर तुमचा हात जळेल, ह्या विषयाला तुम्ही बोलायला जाल तुमची जीभ जळेल, आम्हाला तोंड उघडायला लावू नका। ही तुम्हाला पुन्हा एकदा मी हात जोडून विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।